Oh,
Yeah, what a yeah.
سدغورو سعيدة بندى قداري دلى اقولي كري ماجد علي غايا برجون بطلي بطرانشي رونا केली कर्मांतरे बोंब मारीली हरि हरे माझे झाले गया वर्जन विठली पितरांचे ऋण तुका मने माझे माझे तुका मने माझे बार उतरलो जे माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण विठ्ठल 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 Vithala 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 पिंड पदावरी दिला आपुले करे माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दाता विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दाता विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू जय हो स्वामी निवृत्ती दातारू
स्वामी जब प्राण तन से निकले आवाज गोविंद नाम ले कर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नई शाम भूल न जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयं तम वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालमुकुन्दं मनसा स्मरामि सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्याय धीतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः पंडरीचा देवराया पंडरीचा देवराया पंडरीचा देवराया पंडरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुल्य वेगम हेलो जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुक्त मुख्यम श्री राम दूतम शरणम हे दुख भंजन मारुति नंदन हरि बोल हे दुख भंजन मारुति रघुकुल रीत सदा चलियाई हो प्राण जाए प्रवचन न जाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम हे मंगल भवन मंगल हरि हे राम सिया राम सिया राम जय जय राम हे राम सिया राम सिया राम जय जय राम जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव की नाम राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम हे मस्तके पाया वरी वर करी संतांचा या वर करी संतांचा वर करी संत मस्त कहे पाया वरी वर करे संत जाया वर करे संत जाया वर करे संत जाया मस्त कहे पाया वरी वर करे संत जाया वर करे संत जाया वर करे संत जाया मस्त कहे पाया वरी वर करे संत जाया वर करे
देवदावरे दिला पुले करी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी संकीर्तन सेवेकरता उच्चाडलेला निवडलेला अभंग देहूची सुरपती सदादू वैराग्याची महामेरू जगताचे जगद्गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु इंद्राणीच्या तटावरती सुटलेलं भक्तीचं वादळ अखिल विश्वाला सुशोभित करणारा आनंदाचा नंदादीप पंचम वेद निर्माते श्री जगद्गुरु तुकोबारा विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग फार नाही पण चार चरणाचा आहे. श्री जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग शेतील किंबहुना गाथ्यातील अनेक प्रकरण आहे. त्यामध्ये संतपर आहे, मागणीपर आहे, द्वैतपर आहे, अद्वैतपर आहे, भगवंताच्या लिलेचं वर्णन करणारे गवळणीचे अभंग आहे. पण त्याच तुकोबारांच्या गाथ्यामध्ये एक प्रकरण आलेलं आहे की गेलेले पूर्वज आणि त्या पूर्वजांच्या नावानं जर पिंडदान केलं तर पिंडदान केल्यानं जीवनामध्ये येणारी अनुभूती त्या अनुभूतीचं वर्णन करणारा आजचा अभंग विठ्ठल विठ्ठल. पिंड पदावरी दिला आपुली करी तुकोबारा म्हणतात म्हणजे वाड वडील गेल्यानंतर त्या वडिलांच्या नावानं मी माझ्या हातानं पिंडदान केलं. तर कुठे केलं? माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण. मी त्या गयेला जाऊन खऱ्या अर्थानं आई वडील गेल्यानंतर मातृ गयेला जाऊन पित्रे गयेला जाऊन पिंडदान केलं आणि त्या पिंडदानानं माझ्यावरती असलेलं माझ्या पित्रांचं ऋण आता खऱ्या अर्थानं संपलं. पिटले पितरांचे ऋण केली कर्मांतरे कर्मांतर केलं. कर्मांतर करत असताना महाराज म्हणतात बोंब मारी हरिहरे. बोंब कोणती मारली? तर हरिहराची तुकोबारांनी बोंब मारली. मग तुकोबारा म्हणतात पिंडदान केलं पित्रांच्या ऋणातून उतराई झालो. कुठे केलं? गयेला केलं. पण ते पिंडदान झाल्यानंतर तुका म्हणे माझे वार उतरलो जे आता त्या वडिलांच्या ऋणांमध्ये मी उतर राहिलो नाही. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठला कीर्तन कशाच्या निमित्तानं आहे किंवा निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत सर्वांना यात आहे ठाऊक आहे माहिती आहे. परंतु वक्त्याचं अत्य कर्तव्य असते या न्यायाने नात्याने सांगतो अज्या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी केशवराव भिकाजी अहवाल या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या किंबहुना वर्ष श्राद्धाच्या निमित्तानंच हे कीर्तन. आज एक वर्ष झालंय बाबा तुमच्या आमच्यातून निघून गेले जात असताना. जसं रोज सकाळी उठल्यानंतर महाराज म्हणतात की जीर्ण वस्त्र जैसे जीर्ण वस्त्र सांडीजी या ओवी प्रमाणे या अनुषंगानं माणूस सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर कार घात केलं वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. या चुकीप्रमाणे या मृत्यूलोकाच्या प्रवासातून प्रवास करत असताना देहरूपी असलेलं जुनं वस्त्र टाकून द्यावं लागत असतं आणि नवीन वस्त्र धारण करून मृत्यू नावाच्या रस्त्याकडे वाटचाल करावी लागत असते. या अनुषंगानं कैलासवाशी वैकुंठवाशी केशवराव बाबा तुमच्या आमच्यातून जात असताना त्यांनी देहरूपी वस्त्र याच ठिकाणी सोडून गेले. जात असताना त्यांचा वर्षभराचा प्रवास सुरू झालेला असताना तो 13व्याच्या दिवशी सुरू झाला. 13व्याच्या दिवशी सुरू झालेला प्रवास आज ज्या दिवशी पूर्णत्वाला जातो त्या दिवसाचं नाव म्हणजे वर्षश्राद्ध. हे वर्षश्राद्ध बरोबर ज्या तिथीला माणूस गेला त्या तिथीलाच येत असतं म्हणून याला बरोबर वर्षश्राद्ध म्हटलंय. दुसरा शब्द याला गरुड पूर्णत्वाला याला म्हणतात प्रथम पुण्यस्मरण आणि तिसरा शब्द याला प्रेतकल्पामध्ये आला त्याला म्हणतात चट्टश्राद्ध. अनेक नाव या श्राद्धाला आहे म्हणून हे वर्ष श्राद्ध आहे बाबांचं होते. पण आज एक वर्ष झालं तुमच्या आमच्यातून कैलासवाशी वैकुंठवाशी असणारे किशोर बाबा निघून गेले. पण जात असताना बघा इथं बसलेली मंडळी आता बरेच मंडळी म्हणजे महाराज जात असताना किशोर बाबांच्या पश्चामध्ये फार मोठा परिवार आहे. त्यांच्या पत्नी गंगा भगिरथी हौशाबाई ही माता माऊली आहे. त्याचप्रमाणात त्यांची दोन मुलं आहे अनिल भाऊ सुनील भाऊ. त्याचप्रमाणात त्यांची मुलगी मीनाताई. एवढा मोठा सुंदर नातू सुना सर्व परिवार असताना का सोडून ते गेले एक सांगू का? ज्या दिवशी मनुष्य जन्माला आला जन्माला येत असताना या ठिकाणी 5व्या दिवशी आमच्यावरती एक संस्कार केला जातो. त्या संस्काराचं नाव काय? बोला बोला बोला. तुम्ही काय नाराज आहे का माझ्यावरती? तुमचं माझं काय घेणं बोला ना काय? पाची पूजण्याचा कार्यक्रम बरोबर बोलण्यात येईल. हां असं बोलत चला काळजी ना करू. कीर्तन संपल्यानंतर जे पाकिट मिळेल आपण सगळे थोडे थोडे वाटून घेऊ. विठ्ठला विठ्ठला पाची पुण्याचा कार्यक्रम तुम्ही आम्ही त्याला म्हणत असतो. तो पाची पुण्याचा कार्यक्रम म्हणजे नेमका काय हो? याचं भागवतात फार वर्णन आलं. ज्यावेळेस आजा वेळाची कथा आली त्याच्यात विस्तृत वर्णन आलेलं आहे. पाची पुण्याचा शब्दाचा अर्थ असा आहे मनुष्य जन्माला येत असताना
कोणत्या तिथीला आला, कोणत्या घटिकेला आला, कोणत्या मुहूर्ताला आला, कोणत्या महिन्याला आला, कोणत्या वर्षाला आला, कोणत्या सेकंदाला आला, नोव्हे नोव्हे तर कोणत्या दिवसाला आला, कोणत्या सणाला आला, हे प्रत्येकाला ज्याचा त्याचा जन्म माहित आहे. आता इथं जर विचारलं बाबा सांगा तुमची जन्मतारीख, बाबा विषयी जन्मतारीख नाही माहिती पण मला माहिती मी संक्रांत होती तेव्हा जन्मालो. एखाद्या सर बोलता बोलता बोलत असतात या चुकीप्रमाणे प्रत्येकाचा जन्म माहिती पण आयुष्य जगत असताना जन्माला आल्यानंतर आपला मृत्यू पाचव्याच दिवशी आपल्या ललाटावरती लिहिला जातो. याला म्हणतात पाची पुण्याचा कार्यक्रम. विठ्ठल विठ्ठल पाचव्या दिवशी षटपी नावाची माता माऊली येत असते, ते आमच्या ललाटावरती अक्षर टाकून जात असते. तिनं टाकलेले अक्षर तुला किती दिवस जगायचे, किती मिनिटं जगायचे, किती तास जगायचे, किती सेकंद जगायचे, किती घटिका जगायचे, किती मुहूर्त जगायचे, किती वर्ष जगायचे, त्या दिवशी लिहून जात असती. आणि ऐका तिनं लिहिलेल्या अक्षराप्रमाणे एवढंही जास्त कोणाला जास्त आयुष्य जगता येत नाही आणि कमीही जगता येत नाही. म्हणून या ठिकाणी जेवढं सटवी नाव आयुष्य लिहिलेलं आहे तेवढं प्रत्येकाला जगावं लागत असतं. तेवढं जगून झालं की निघून जावं लागत असतं. कारण राम अवतारामध्ये देवाच्या बापाला राज दशरथालाही तेवढंच आयुष्य जगावं लागलं. जरी देवाचा बाप होता पण मृत्यू चुकला नाही तिथं तुम्ही आम्ही कोण. विठ्ठल विठ्ठल एक वर्षापूर्वी बरोबर कैलासवाशी वैकुंठवाशी केशवराव बाबा यांच्या जवळ काळ मृत्यू आला नाही, ते स्वतः काळाच्या मृत्यूच्या दारात जाऊन पोहोचले. मी उदाहरण पुरावा देईन तुम्हाला. बरीच मंडळी आता दोडी गावात येण्यासाठी निघाली बरोबर. ऐका आता नाशिकच्या सिद्धेश्वरून आम्ही बसमध्ये बसलो, पुढे बस निघाली. बस पुढे शालिमार आली, द्वारकेला आली, नाशिक रोडला आली, पुढे ती शिंदेच्या टोलनाक्यावरती आली, पुढे सिन्नरचं बस स्टॉप लागलं. बस स्टॉपवरून येताना मला तरी वाटतं गोंदे फाटा लागला, पुढे माळवाडी लागली, मग दोडीगाव लागली की नाही. आता बसमधून उतरत असताना ज्यावेळेस आम्ही बसमधून उतरत असतो, बसमधून उतरत असताना आपण काय म्हणतो, दोडीगाव आलं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं बसलेली मंडळी, दोडीगाव आलं होतं की तुम्ही दोडीगावला जाऊन पोहोचले. बोला गेले तुम्ही चाललो बोला. दोडीगाव आलं होतं की तुम्ही दोडीगावला जाऊन पोहोचले. उत्तर फार गोड आलं घालून, महाराज दोडीगाव आलं नव्हतं, आम्ही दोडीगावला जाऊन पोहोचलो. ह्याच प्रमाण काळ मृत्यू हा माणसाच्या जवळ कधी येत नाही, मनुष्य स्वतः काळाच्या मृत्यूच्या दारात जाऊन पोहोचत असतो. विठ्ठल एक वर्षापूर्वी कैलासवाशी वैकुंठवाशी केशवराव बाबांच्या जीवनात झालंय. मृत्यू काळ त्यांच्या जवळ त्यांना नेण्यासाठी आला नाही, तर ते काळाच्या मृत्यूच्या दारात स्वतः जाऊन पोहोचले. या उक्तीप्रमाणे आज त्यांचा शेवटचा संस्कार शेवटचा विधी होतो, त्याचं नाव श्राद्ध. या श्राद्धाच्या निमित्तानं निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु तुकोबरायांचा. पण जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग असताना जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये अर्थ समजत असताना प्रथमतः एका या गोष्टीचं वर्णन सांगण्यासाठी माणसाचा तेवढा अधिकार असावा लागतो. मग तुकोबरायांचा किती विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय भजनाकरता रोज जायचे, कधी भामचंद्रा डोंगरावर, कधी भंडाऱ्या डोंगरावर, कधी घोड्यावर रोज जायचे. पण जात असताना एक प्रसंग असा घडलाय की जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीला विचारलं, महाराज रोज तुम्ही या डोंगरावरती त्या डोंगरावरती भजनाकरता जाता महाराज, पण दोन डोंगर फिरून तिसऱ्या डोंगरावरती भाकरी घेऊन तुम्हाला यावं लागत असतं. मग सांगून जाता मला कुठं नेमक्या कोणत्या डोंगरावरती भजनाला चाललाय. तुकोबरायांनी सांगितलं, बाई सांगून गेलो असतो पण माझं हल्लीयुगात कलियुगातल्या कीर्तनकारांसारखं नाही आहे. आज या गावाला, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला, नाही आहे तसं ठरलेलं नसतं काही. म्हणजे मग मन जिकडे सांगेल तिकडे भजनाला जावं लागतं. म्हणजे हरकत नाही, पण महाराज एखादी गोष्ट असली तिच्यावरती पर्याय असतोच ना. म्हणजे हो. म्हणजे मग एखादा सोपा पर्याय सांगा की तुम्ही त्या डोंगरावरती भजनाला गेले हे कसं ओळखायचं. ऐका आता जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, मी जात असताना ज्या अर्थी माझ्या देवाचं भजन करतोय त्या अर्थी माझा देव जगाचा मालक माझ्या सोबत राहतोय. म्हणून मी जात असताना ज्या रस्त्यानं गेलो त्या रस्त्याला कान लावायचा, ज्या रस्त्यातून रामकृष्ण हरी असा आवाज येईल समजायचं मी त्या डोंगरावरती भजनाला गेलो. विठ्ठल विठ्ठल म्हणले हरकत नाही महाराज. दुसऱ्या दिवशी तुकोबरायांच्या पत्नी जिजाबाई डोक्यावरती भाकरी घेतली निघाल्या. जात असताना
पहिल्या रस्त्याला कान लावलं. आजही देहूगावच्या पुढे गेले, आळंदी देहूला गेले ना, देहूगाव सोडलं की 2-3 किलोमीटरवरती पुढे गेलं की 3 रस्ते फुटतात. एक भामचंद्रावर जातो, एक घोड्यावर जातो आणि एक भंडाऱ्यावर जातो. भंडाऱ्याच्या रस्त्याला कान लावलाय, आवाज काही आला नाहीये. घुरड्याच्या रस्त्याला कान लावलाय, आवाज काही आला नाही. आता भामचंद्राच्या रस्त्याला कान लावलाय, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आवाज आलाय. मले अनुमानप्रमाण ज्या अर्थी आवाज इकडून येतोय त्या अर्थी याच रस्त्यानं महाराज भजनाला गेलेले असावे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुकोबरांच्या पत्नी डोक्यावरती भाकरी आणि भाकरी घेऊन तुकोबरांना भाकरी घेऊन निघाल्या. बरेच कीर्तनकार तुकोबरायांचं चरित्र सांगत असताना असं सांगतात की तुकोबराय या ठिकाणी जे होते तुकोबरायांची पत्नी कर्कश होती म्हणतात. बरं का, थोडंसं आज माझ्या स्वराचं इकडं तिकडं होईल. बरं का, मी नवनाथ बाबालाही बोललो, मला आज कीर्तन तुम्हाला वाढायचं, कारण गेल्या 8 दिवसापासून रोज जे पौषवारीची निवृत्तीनाथांकडे जे सोळे चालले का, जे वाटचालीचे कीर्तन आहे सकाळ संध्याकाळ, त्याच्यामुळं स्वराचा आज लागेल ना लागेल असं कीर्तन फक्त पिंडदानाचं कीर्तन म्हणून श्रवण करा. ती स्वरात असेल की नाही मला नाही माहिती, पण ती जोरात नक्की असेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर ती भाकरी घेऊन जात असताना तुकोबरायांच्या पत्नी असं चरित्रात वर्णन आले. बरेच कीर्तनकार सांगतात, म्हणतात तुकोबरायांची पत्नी कर्कशा होती कर्कशा. पण जर तुकोबरायांची पत्नी जर महाराज कर्कशी असती, मला सांगा माऊल्या हो, आपल्याला आपल्या पतीला फक्त भाकर घेऊन मळ्या जायचं म्हणल्यावर एवढं टेन्शन येतं. तुकोबरायांची पत्नी डोंगर दोन डोंगर फिरून तिसऱ्या डोंगरावरती जायची, ती कर्कश असेल का? काय प्रेम असेल त्या पत्नीचं तुकोबरायांवरती? ऐका ना, जात असताना प्रसंग असा घडलाय, तुकोबरायांच्या पत्नीमध्ये पत्नीच्या पायामध्ये काटा भरलाय. काटा काटा भरल्यानंतर आई ग शब्द मुखातून आलाय, काळजी जगाच्या मालकाला पडली. विटेवरून जगाचा मालक खाली उतरलाय, खांद्यावरती घोंगडी घेतली, हातात काठी घेतली, वारकरी गंध लावलाय, धोतर परिधान केलंय आणि एका गुराख्याच्या पोराचं रूप घेऊन जगाचा मालक विटेवरून खाली आलाय. आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी तुकोबरायांच्या पत्नी बसलेल्या होत्या. तिथं जगाचा मालक आल्यानंतर आईसाहेब काय झालं म्हणून प्रश्न केला. प्रश्न केल्यानंतर तुकोबरायांच्या पत्नीनं सांगितलं, पायात काटा भरला. आईसाहेब तुमच्या पायातील काटा मी काढू का? आईसाहेब, आईसाहेबांनी सांगितलं, तो 8 वर्षाचा शेंबडा पोरगा, तू कसं काय माझ्या पायातला काटा काढणार? जगाच्या मालकाचं स्वरूप घेऊन आलेल्या जगाच्या जगन्नाथानं सांगितलं, आईसाहेब अव कृतयुगात त्रेतायुगात चांगल्या चांगल्यांचे काटे काढले, हा काटा काहीच माग नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस म्हणले, ठीक आहे चल काढ काटा. आता ऐका महिला मंडळ, मी तुमच्याकडे येतो, येऊ ना थोडासा, येऊ म्हणजे इथूनच बोलतो. हा, काटा काढण्याची मला पद्धत सांगा ना. सांगा सांगा, लवकर बोला, लवकर बोला, लवकर. तुम्हाला तुमच्या शेजारीची शपथ. हा, आता बोलतील त्या बरोबर. हा बरं, मी सांगतो बरोबर आहे की नाही मला सांगा. ज्याच्या पायातील काटा काढायचा आहे, नीट ऐका, ज्याच्या पायातील काटा काढायचा आहे, प्रथमतः त्याचा पाय आपल्या मांडीवरती घ्यायचा. त्याचा पाय आपल्या मांडीवरती घेतला की आपल्या तोंडातील थुंका त्याच्या पायाला लावायचा. आणि त्याच्या पायाला थुंका लावल्यानंतर हळूच काटा ठेवतं का? मला रोजानं काटे काढाय. जगाच्या मालकानं तुकोबरांच्या पत्नीचा पाय आपल्या मांडीवरती घेतलाय, तोंडातील थुंका लावलाय, आणि थुंका लावल्यानंतर जगाच्या मालकानं काटा काढावा, एवढा जर अधिकार जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीचा असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबराय देव इच्छिर चरणाची माती हो, देव इच्छिर हो चरणाची माती हो, देव इच्छिर देवाचे राजा चरणाचे माते. कामती चालते मागे मागे, तावे चाले मागे मागे, देवाचे राजा चरणाचे माते. हरिओम देवाचे राजा.
अधिकार जर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीचा असेल तर जगद्गुरु तुकोबारायांचा किती ऐका. अहो जगावरती राज्य गाजवणारा काळ, त्या काळानं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाला कापव. तुकाराम 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 धन्य तुकोबाचा मरता हे नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबाचा मरता धन्य तुकोबाचा मरता. जगावरती राज्य गाजवणारा काळ, त्या काळानं माझ्या तुकोबरांना कापावं, त्याच तुकोबरांचा सेवे करता घेतलेला भंग विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात ज्या वेळेस माझे पूर्वज माझे वाड वडील गेल्यानंतर त्यांच्या नावानं काय मी केलं अभंगाचं पहिलं चरण. हो पिंड पदावरी तिला आपोलिये करी. का पिंडदान करावायचं कारण असं गरुड पुराण सांगतं की शस्त्र सांगतं प्रेतकल्प सांगतं की मनुष्याच्या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर या शरीरावरती 10 प्रकारची विधी केली पाहिजेत. पहिला विधी त्या विधीचं नाव आहे उष्णोदक स्नान. त्याच्या अगोदरचा एक विधी असतो त्याला म्हणतात शवमर्दन. शवमर्दन म्हणजे या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर या शरीराला एखादा स्निग्ध पदार्थ तिल किंवा तूप लावून याला म्हणतात पहिला विधी. दुसरा विधी उष्णदोग स्नान म्हणजे गरम पाण्याची आंघोळ. तिसरा विधी गरुड पुराण शास्त्रानं सांगितला आहे त्या विधीचं नाव आहे या शरीराला तिरडीवरती ठेवल्यानंतर त्याला बांधणे त्याला म्हणतात तिरडीबंधनाचा विधी. चौथा विधी अंत्येष्टीच्या दुसऱ्या दिवशी केला जातो त्याला म्हणतात रक्षाविसर्जनाचा किंबहुना हस्तिविसर्जनाचा विधी. पाचवा विधी पूर्वीच्या काळी केला जायचा आता केला जात नाही त्या विधीचं नाव आहे पंचक्रिया विधी. हा विधी करत असताना राम अवतारात घडलेला आपल्यात नाशिक जिल्ह्यात घडलेला प्रसंग ऐका. किती नाशिक जिल्हा पवित्र आहे आपला.
प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण दादा याच नाशिकच्या भूमीमध्ये 14 वर्ष वनवास चालला असताना ज्यावेळेस राजा दशरथाचा अयोध्येमध्ये मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर सांगितलेल्या श्रावणबाळाच्या आईवडिलांच्या शापाप्रमाणे 14 पुत्र राजा दशरथा आणि अंतकाळी एकही नव्हता. राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न 4 मुलं होती पण राजा दशरथाला अंतकाळी पाजण्याकरता पाणी पाजण्याकरता एकही पोरगा नव्हता. पण ऐका प्रसंग, याच नाशिकच्या भूमीत 14 वर्ष वनवासाला असताना ही बातमी प्रभू रामचंद्रांना कळाली की आपला बाप या जगात आता राहिला नाही, बापाच्या अंतकाळी जावं तर कैकेयी मातेला शब्द दिलेला आहे 14 वर्षाचा वनवास आटोपल्याशिवाय परत येणार नाही, आणि जर बापाच्या अंतकाळी जावं तर या ठिकाणी आईचा शब्द मोडेल आणि जर नाही गेलो तो बापाचा अवमान होईल, मग काय करावं. पण जगाच्या मालकाला हे आईचंच ऐकावं लागलं. जगाच्या मालकानं सांगितलं नाही जायचं, पण वडील गेले त्या वडिलांच्या नावानं ह्याच भूमीत राहून त्यांचा पंचक्रिया करायचा, त्यांचा दशक्रियाविधी करायचा. ऐका, नाशिकचे सगळे ब्राह्मण एकत्रित केले, सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं माझे वडील राजा दशरथ, राजा दशरथाचा अयोध्या नगरीत मृत्यू झालाय, राजा दशरथाच्या नावाने मला पंचक्रिया करायचाय, दशक्रियाविधी करायचाय, तो कोठे करावा. नाशिकच्या सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं तो कोठेही करा, पण 2 नियमात झाला पाहिजेत. 1 तो पुण्यसरीला गोदावरी नावाची नदी तिच्या किनाऱ्यावर झाला पाहिजेत, आणि 2 तो ब्राह्मणांच्या साक्षीनं झाला पाहिजे. म्हणले हरकत नाही, प्रभूंनी सांगितलं कोठे करायचा, पुण्यसहलीला गोदावरी नावाच्या नदीवरती पंचक्रिया सुरू झाला. पंचक्रिया झाला म्हणून त्या गावाला नाव पडलं पंचक, आणि दशक्रिया झाला म्हणून त्या गावाला नाव पडलं दशक. विठाला आपल्या बापाचा पंचक्रिया गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरती केला म्हणून त्या गावाला नाव पडलं आज पंचक, आणि दशक्रिया ज्या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरती केलाय त्या गावाला नाव पडलं दशक. आजही तुम्ही नाशिक रोडच्या पुढे गेली, झेल रोडच्या पुढे गेली की नांदूर नाका म्हटलं जातं, या नांदूर नाक्याच्या अलीकडे ही 2 गावं आहे, पंचक आणि दशक. आजही त्या ठिकाणी कुंभमेळा भरल्यानंतर ती गोदावरी जी नदी आज वाहती ना, तिथं बरेच साधू लोक त्या ठिकाणी स्नानाला येतात, कारण नदी गोदावरी नदीचं पात्र आहे. म्हणून नाशिक जिल्हा महाराज जगाच्या पाठीवरती एवढा मोठा आहे. सांगू, मी सांगितलं पंचक आणि दशक, महाराज भावार्थ रामायण त्याचा उल्लेख आलेला आहे. एवढा नाशिक जिल्हा पवित्र, किती पवित्र ऐका. विठ्ठल 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 शास्त्रानं श्रीमद भागवतामध्ये 7 द्वीप सांगितलंय. त्या 7 द्वीपामध्ये ज्या दीपात राहतो आपण तो जंबू नावाचा दीप, त्या जंबोदीपामध्ये 7 खंड सांगितले, ज्या खंडात आपण राहतो तो आशिया नावाचा खंड, या आशिया खंडात 280 देश शास्त्रानं सांगितले. या 280 देशांपैकी ज्या देशात आपण राहतोय तो भारत नावाचा देश, या भारत देशात अनेक राष्ट्र आहे, अनेक राज्य आहे, पण त्या राष्ट्रात आम्ही राहतोय त्या राष्ट्राचं नाव आहे महाराष्ट्र. चला, या महाराष्ट्रात शास्त्रानं या ठिकाणी जर बघितलं आत्ताच्या जनगणनेनुसार, आता पाठीमागे जी झालेली जनगणना होती त्यानुसार 36 जिल्हे होते, आता वाढले असतील पण मी उदाहरणापुरते 36. या 36 जिल्ह्यांपैकी सगळ्यात श्रीमंत आणि भाग्याचा जिल्हा जर कोणता असेल तर तो माझा नाशिक जिल्हा. विठ्ठल विठ्ठल किती नाशिक जिल्हा पवित्र, फक्त 5 मिनिटं स्पर्श करून जातो आणि पुढे निघून जातो. ऐका, फक्त मी विचारल्यानंतर तालुका जिल्हा म्हटलं का खालून मला नाशिक आवाज आला पाहिजे, बरोबर ना, तुम्ही नाशिकचे ना सगळे, हा बोलत चला. ऐका, वारकरी संप्रदायानं, वारकरी संप्रदायामध्ये 7 संत मंडळींना मुख्य मानलं आहे, त्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, या 7 संत मंडळींपैकी ज्यांना वारकरी संप्रदायाचे विश्वगुरु म्हटलं जातं आणि कालच ज्यांची पौषवारी झाली त्या निवृत्तीनाथांची संजीवन समाधी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा. हा असं बोलत चला, मला बरं वाटतं फार तुम्ही बोलले का. हा चला, जगाच्या पाठीवरती आपण जर बघितलं शिवपुराणामध्ये 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आला आहे, पण त्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार आद्य ज्योतिर्लिंग, सगळ्यात मोठं ज्योतिर्लिंग जर कोणतं असेल श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा. जगाच्या पाठीवरती ब्रह्मदेवाचं मंदिर फक्त एका ठिकाणी, सांगेल मला कोण कुठं आहे, सांगेल कोणी. जगाच्या पाठीवरती
ब्रह्मदेवाचं मंदिर अजमेर जवळ पुष्कर आहे आणि त्या पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. यानंतर ब्रह्मदेवाचं मंदिर या जगात नाही याचं कारण असं श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे. ज्या वेळेस भृगु ऋषीने एक मोठा यज्ञ केला होता आणि तो यज्ञ केलेला असताना त्याचं फळ कुणाला द्यायला जावं म्हणून भगवान शिवांकडे गेले. तिथेही अपमान झाला. ब्रह्मदेवाच्या महाद्वारात गेले तिथेही अपमान केला. अपमान केल्यामुळं त्या भृगु ऋषींनी त्या ब्रह्मदेवाला दिलेला शाप, हे ब्रह्मदेवा या कलियुगात तुझी कुठेही मूर्तीपूजा केली जाणार नाही आणि तुझं कुठेही मंदिर होणार नाही म्हणून ब्रह्मदेव मंदिर कुठं आहे पुष्करला. यानंतर ब्रह्मदेवाचं मंदिर या जगात नाही. पण महाराज ह्याच त्र्यंबकेश्वरमध्ये असा एक पर्वत आहे, असा एक डोंगर आहे का तो पाहिल्यानंतर यमपुरीला जावं लागत नाही. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तयनायमपुरी दृष्टि पडता ब्रह्म गे ब्रह्मगिरीचा पर्वत डोंगर पाहिल्यानंतर दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी, यमपुरीला जावं लागत नाही असा असणारा पवित्र डोंगर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा. अ महिला मंडळ इकडे लक्ष द्या, हा ऐका पुढे. या जगाच्या पाठीवरती असं एक तीर्थ आहे का त्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर कैलासाला वैकुंठाला जाण्याचा मार्ग प्राप्त होत असतो असं तीर्थ असणारं त्याच त्र्यंबकेश्वर मधलं. महाराज म्हणतात कुशावर्ता करिता स्नान त्याचे कैलासी जाण ते पुण्यवान असणार कुशावर्त नावाचं तीर्थ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक. चला पुढे येऊया. प्रभू रामचंद्रांचे निष्काम भक्त श्री संत हनुमंतराय या हनुमंतरायांची पुण्यपावन जन्मभूमी श्री क्षेत्र अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक. ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांना कैकेयी मातेनं 14 वर्षाचा वनवास भोगत असताना सांगितला, भोगण्यासाठी सांगितला, तो भोगत असताना मराठवाडा बीड विदर्भ उस्मानाबाद लातूर परभणी इकडं नाही भोगला. मग तो कुठं? याच नाशिकच्या पंचवटीमध्ये. पंचवटीची भूमी तालुका जिल्हा नाशिक. शास्त्राना देवी भागवतात 51 शक्तीपीठ सांगितले, काही ठिकाणी 108 सांगितले, म्हणजे चला 51 धरूया. तर 51 शक्तीपीठांपैकी 3.5 अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात आहे. तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका, करवीरची कोल्हापूरची महालक्ष्मी आणि अर्धशक्तीपीठ आपल्याच नाशिक जिल्ह्यामध्ये असणारी वणीची सप्तशृंगी माता तालुका दिंडोरी जिल्हा. ज्या वेळेस पंचवटीतून प्रभू रामचंद्रांच्या पत्नीला सीतामाईला रावणानं पळावून नेलं ते एका जटायू नावाच्या पक्षानं पाहिलं आणि जटायू नावाच्या पक्षानं पाहिल्यानंतर जटायू रावणाशी युद्ध करण्याकरता गेला. रामाची शपथ घातल्यानंतर जटायूला खरं बोलावं लागलं पण जटायू खरं बोलल्यानंतर त्याचे पंख कापले. पंख कापल्यानंतर रावण सीतामाईला घेऊन गेला पण जटायू नावाचा पक्षी जमिनीवरती पडलेला असताना हे राम हे राम हे राम दावा करत असताना जगाचा मालक तिथे आलाय. प्रभू रामचंद्रांनी विचारलं जटायू तुझी शेवटची इच्छा काय? शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला प्रभू, शेवटची इच्छा राहिली नाही कारण माझ्या मृत्यूच्या वेळी साक्षात जगाचा मालक माझ्याजवळ आलाय. बाबा जटायू अंतकाळ जवळ आलाय, जटायू तुझा मृत्यू जवळ आलाय, जटायू तुझा प्राण निघून जाईल काहीतरी माग म्हणून जटायू नावाच्या पक्षानं सांगितलं प्रभू थोडं पाणी पाजा. पाणी नव्हतं पाणी, जगाच्या मालकानं जसा धनुष्यातून बाण मारला आणि बाण मारल्यानंतर नुसतं पाणी नाही काढलं, जगातील 350 तीर्थ एका ठिकाणी बोलावले. ते ठिकाण म्हणजे इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत जिल्हा नाशिक. सगळे तीर्थ आले 350 तीर्थ, फक्त एक तीर्थ होता त्यात त्याचं नाव सर्व तीर्थांचा राजा असणारा तीर्थराज प्रयाग. यानं विलंब लावला बाबा, 2 मिनिट उशीर लावला, 2 मिनिट. हा
दोन मिनिट उशीर लावला आणि उशीर लावल्यानंतर जगाच्या मालकाला ते सहन झालं नाही. विचारलं का रे बाबा कुठं थांबला होता, म्हणजे गोरवड गावाला थांबलो होतो शिन्नर तालुक्यातल्या. तू तिथं थांबला ना, शाप देतो जटायू शाप, ज्या गावाला थांबलाय त्या गावाला तुझं तीर्थ होईल पण तू तिथं कोरडाच राहशील. आजही तुमच्या शिन्नर तालुक्यामध्ये असणारं श्री क्षेत्र प्रयागराज घोरवड तिथं प्रयागाचं तीर्थ कोरडं आहे, तालुका शिन्नर जिल्हा. या जगाच्या पाठीवरती स्वतंत्र वीर काळात अनेक वीर योद्धे होऊन गेले पण समुद्र पोहणारा एकच एकमेव योद्धा होऊन गेला, त्यांचं नाव स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर. या सावरकरांची जन्मभूमी अगदी माझ्याच गावालगत असणारं श्री क्षेत्र भगूर तालुका जिल्हा. ऐका ना, विद्यावाचस्पती वेदांत वाचस्पती याच नाशिक जिल्ह्यात. वैकुंठवासी काव्यतीर्थ वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार हे याच नाशिक भूमीतले, आणि विद्यावाचस्पती डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर ह्याच नाशिक जिल्ह्यातले. एवढा नाशिक जिल्हा पवित्र. मला एकानं सांगितलं, महाराज चारिधाम केलं पण अजून पंचवटीच पाहिली नाही. म्हणलं मग फाशी घेतो आता. नाशिक जिल्ह्यात राहून जर आम्हाला पंचवटी माहीत नसेल, कपिलधारा माहीत नसेल, कुशावर्त माहीत नसेल, सर्व तीर्थ टाकीद माहीत जर नसेल आमच्या जीवनाचा उपयोग नाही. ज्याच्या जीवनात माणसाला ऐका, ज्याच्या जीवनात माणसाला चारिधामची यात्रा करता आली नाही त्यानं एकच करावं. काय करावं? निवृत्तीनाथांच्या समाधीजवळ जावं, त्यांच्या चरणावरती मस्तक टेकवावं. कारण सगळे ही तीर्थ कुठे, सगळे ही तीर्थ निवृत्तीचे पायी, सगळे ही तीर्थ निवृत्तीचे पायी, सकाळे तीर्थ निवृत्तीचे पाये, सकाळे तीर्थ निवृत्तीचे पाये. कमीना करी रातीचे प्रमार, आता मी करी रातीचे प्रमार, महाराज म्हणतात सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, ते बुडी देई माझे मना. या जगाच्या पाठीवरती सर्व तीर्थ ज्याला फिरता आले नाही त्यानं निवृत्तीनाथांच्या चरणावरती जावं, तिथे साष्टांग दंडवत करावं. कारण सकळ ही तीर्थी कुठं आहे, निवृत्तीच्या पायी आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या जगाच्या पाठीवरती मी सांगत होतो नाशिक जिल्हा किती श्रीमंत आहे, किती पवित्र आहे. ऐका अहो, ही झाली आमची पवित्रता आणि आमची श्रीमंती. ऐका नाशिक जिल्ह्याची. आता मागे संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचा कार्यक्रम झाला चिन्नारावण करण्याचा. त्या कार्यक्रमाला आपले सर्वांच्या आवडीचे असणारे आणि आमच्या युवकांचं सगळ्यात आवडतं व्यक्तिमत्व असणारे महंत न्यायाचार्य या ठिकाणी नामदेव महाराज शास्त्री आले होते आणि ते एक वाक्य फार गोड बोलून गेले. म्हणजे खऱ्या अर्थानं कुठल्याही गोष्टीची सुरुवात होत असताना ही नाशिकमधून होत असते. म्हणले आज कीर्तनकाराचं पाकिट 50,000 गेलं, यालाही नाशिक जिल्हाच कारणीभूत आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा, नाशिक जिल्हा एवढा श्रीमंत आहे, एवढा श्रीमंत आहे, किती श्रीमंत ऐका. या जगाच्या पाठीवरती अनेक जिल्ह्यांवरती अनेक संकट आली. अहो, काहींना पाणी नव्हतं म्हणून रडत होते, तर काही पाण्यानं वाहून नेले म्हणून रडत होते. मराठवाडा विदर्भ प्यायला पाणी नाही म्हणून रडत होते, आणि सांगली सातारा कोल्हापूर पाण्याच्या पुरात वाहून गेले म्हणून रडत होते. पण जगाच्या पाठीवरती आमचा नाशिक जिल्हा एवढा पवित्र आहे, आजपर्यंत या नाशिक जिल्ह्यावरती एवढं मोठं संकट कधी आलं नाही, येणार नाही. कारण दोन लोकांचे उपकार आहे, एक प्रभू रामचंद्रांचे, दोन निवृत्तीनाथांचे. विठ्ठल विठ्ठल म्हणून एवढा नाशिक जिल्हा पवित्र. चला पुढे जाऊया निघून. महाराज ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण दादा ह्याच नाशिकचा पंचवटीचा 14 वनवास आटपून अयोध्या नगरीला परत गेले, सीतामाईनं सांगितलं, प्रभू आता असं करते 14 झाले, आईला भेटले नाही, भावाला भेटले नाही, बहिणीला भेटले नाही, मी थोडंसं माहेर जाऊन येते.
सीतामाई आता राजा जनकाच्या घरी निघाल्या. ऐका फार गोड प्रसंग. सीतामाई राजा जनकाच्या घरी गेल्या. राजा जनकाच्या घरी पोचल्यानंतर राजा जनकाला फार आनंद झाला. फार वर्षानं 14 वर्षानं माझी लेक मला भेटायला आली. बापाला आनंद झाला. बापाच्या डोळ्यात आसवे आले. सांगितलं बेटा आता महिनाभर थांब. बाबा महिनाभर नाही पण 8 दिवसाकरता नक्की थांबेल. 8 दिवसांनी माझे मालक प्रभू रामचंद्र तुमचे जावई मला घेण्याकरता येत आहे. राजाला आनंद वाटला. राजा जनकाला आता सीतामाई 4 दिवस झाले 5 दिवस झाले 6 दिवस झाले 7वा दिवस आहे. सीतामाई राजा जनकाच्या घरी थांबलाय. पण 8व्या दिवशी सीतामाईला आता काही करमेना म्हणून सीतामाईनं सांगितलं बाबा मला एक रथ द्या ना. बेटा कशासाठी ग? तुमचं राज्य फिरून येते बाबा. सीतामाईनं राजा जनकाकडून रथ घेतलाय. सीतामाई रथात बसल्याय आणि रथात बसल्यानंतर रथ आता राज्य फिरण्याकरता निघालाय. राजा जनकाची सगळी नगरी फिरून झाली. आता सीतामाईचा रथ बिहार राज्यामध्ये असलेली पितृगया त्या पितृगयेला जाऊन रथ थांबलाय. पितृगयेला रथ गेलाय आणि पितृगयेला रथ गेल्यानंतर सीतामाई रथातून खाली उतरल्या. तिथं ब्राह्मण लोक पिंडदान करत होते. एका ब्राह्मणाला बोलवलं बाबा या भूमीचा इतिहास काय? म्हणली ही बिहार राज्यामध्ये असलेली पितृगया आहे. इथं या ठिकाणी जर कोणी वडिलांच्या नावानं आणि गुजरात राज्यामध्ये असलेला मेहसणा नावाचा जिल्हा त्या गुजरात राज्यामध्ये असलेली मातृगया आणि या बिहार राज्यामध्ये असलेली पितृगया या पितृगयेला येऊन जो कोणी आपल्या आईवडिलांच्या नावानं पिंडदान करतो त्याच्या गेलेल्या पितरांना मुक्तिमोक्ष मिळत असते आणि 42 कुळांचा उद्धार होत असतो असा या भूमीला वर आहे. म्हणजे हरकत नाही पण काहीतरी इतिहास असेल ना पूर्वयाचा. म्हणजे आहे ना एक गयासुर नावाचा असुर होता. या गयासुरानं भगवान विष्णूंची तपश्चर्या केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूंकडं यांना अमरत्व मागितलं. अमरत्व अमरत्व या शब्दाचा अर्थ आहे ज्याला मृत्यूच नको त्याला म्हणतात अमरत्व. अमरत्व याला दिलं. भगवान विष्णू तथास तू म्हणाले. पण ऐका आम्ही मातृगयेला पितृगयेला जातोय पण त्या गयेचा इतिहास आम्हाला माहिती पाहिजे. चारिधाम यात्रा करताना आम्ही तिथे पिंडदान करतो पूर्वजांच्या नावानं. आम्हाला तो इतिहास माहिती पाहिजे. कशी ती गया निर्माण झाली? तर तो गयासुर नावाचा असुर त्यानं भगवान विष्णूंकडे ते अमरत्वाचा वर मागितला. अमरत्वाचा वर याला दिला पण हा ते अमरत्व वाटायला लागला इतरांना. कुत्र आला की स्पर्श करायचे अमर व्हायचे. घोडा आला की स्पर्श करायचा अमर व्हायचा. कावळे आले की स्पर्श करायचे अमर व्हायचे. सिंह आला की स्पर्श करा. तुम्ही म्हणशाल सिंह हो. सिंह आला की आमर सगळे अमर व्हायला लागले. माणसं अमर व्हायला लागले. या मानं बघितलं म्हणजे रोज बँकेत रोज गिराई का पैसे टाकायला यायचे. 5-7 दिवस झाले एकही गिराई इकडे येईना. गडबड झाली कुठे नेमकी? म्हणून यमानं या ठिकाणी सज बघितलं तर हा गायासूर गडबड करायला लागला होता. यम भगवान विष्णूंकडे गेला आणि देवाला सांगितलं देवा जन्माला घालण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण मृत्यूमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही तो मला आहे. म्हणून त्या गयासुराला सांगा तो अमरत्वाचा वर पाठीमागे घे. भगवान विष्णूंनी सांगितलं हरकत नाही. गयासुर नावाच्या असुराला बोलावून घेतलंय. गयासुरा या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरावं लागत असतं दादा. तुला अमरत्वाचा वर दिला परंतु प्रत्येकाला वाटला तू तो वर पाठीमागे घे. ऐका गयासुरानं सांगितलं त्यासाठी मोठा यज्ञ करावा लागेल. यज्ञ सुरू झालाय. गयासुराला त्याच्यावरती झोपवलंय. गयासुर नावाचा असुर छाती धडधड करती. यज्ञ पूर्ण होईना सगळे देवदेवता यम त्याचे पार्श्वर भगवान विष्णूंकडे गेले आणि त्या भगवान विष्णूंना सांगितलंय यज्ञ काही पूर्ण होईना कारण गयासुराची छाती धडधड करते. आता ऐका पुढे भगवान विष्णूंनी सांगितलं काळजी करू नका. एक मोठी शिळा दगड होता तिथं बरं का. शिळा दगड होता आणि शिळा आणि दगड ते या ठिकाणी महाराज उचलली आणि भगवान विष्णू त्या शिळेवरती उभे राहिले. भगवान त्याचे चरण कमल त्या शिळेवरती उमटले. म्हणले शिळा न्या त्याच्या छातीवरती ठेवा. छाती धडधड करायची थांबेल. दगड नेलाय शिळा नेली तरी छाती धडधड करायची थांबेन. आजही तुम्ही पितृगयेला जर गेले तिथं भगवान विष्णूंची मूर्ती पूजा नाही केली जात तर आज त्या शिळेचीच पूजा केली जाते. पाद्यपूजा आहे तिथं भगवान विष्णूंची. पुढे ऐका तरी छाती धडधड करायची थांबेना. यज्ञ पूर्ण तयार होईना. भगवान विष्णू सांगितलं ऐकत नाही आता मीच येतो. भगवान विष्णू गेले त्याच्या छातीवरती उभे राहिले. गयासूर नावाच्या छातीवरती ज्यावेळेस भगवंताचे चरण कमल उमटले गयासूर नावाचा सूर जळून भस्म झाला. गयासुराकडे या ठिकाणी भगवान विष्णूंनी सांगितलं तू या लोकांकरता तुझ्या प्राणाची बळी दिली काहीतरी माग.
गयासुरानं सांगितलं दोन वर मला जगाच्या पाठीवरती पाहिजेत. या मृत्यू लोकात ज्यानं मला येत असताना या जीवावरती या देहावरती दोन लोकांचे उपकार आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानेश्वरीत सकळ तीर्थाची आधुरे जे का माता पितरे तया सेवे सिकीर शरीरे लोन किजे. दोन लोकांचे उपकार आहे प्रभू. म्हणून या आईच्या नावानं गुजरात राज्यामध्ये असलेला मेहसणा नावाचा जिल्हा तिथं असलेली मातृगया आणि या बिहार राज्यामध्ये असलेली पितृगया इथं येऊन जो कोणी आपल्या आई वडिलांच्या नावानं पिंडदान करील त्या गेलेल्या पूर्वजांना आणि त्याच्या 42 कुळांचा उद्धार झाला पाहिजेत असा वर भगवान विष्णूंनी गया सुराला दिला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सीता माई म्हणल्या बरीच मोठी कथा आहे, 10 मिनिटं तिच्यातच गेली. मग असं करते ना मी करते ना इथं पिंडदान. पण का हो ब्राह्मण बुवा माझ्या सासऱ्यात या ठिकाणी गेलेला आहे पण वडील जिवंत आहे, मग कोणाच्या नावानं करावं? सासऱ्याच्या नावानं करा ना म्हणे. सीतामाई म्हणली मग काय हरकत नाही, चला करा पिंडदानाची सुरुवात. सीतामाई पिंडदान करत्या बसल्या. महाराज ब्राह्मण बुवा मंत्र उच्चारायला, आता इथून एक नवीन मुद्दा बाहेर पडतो. परत आता बरेच लोक म्हणतात एखाद्या जर मुलगा नसेल त्याला मुलीच असतील त्याचं पिंडदान कोणी करावं? महिला वर्ग, शास्त्रानं तुम्हाला हे पिंडदानाचा अधिकार दिला आहे. बसल्या सीतामाई पिंडदान करता. सीतामाई पिंडदान करत असताना यावेळेस पिंडदान चालू होतं त्यावेळेस 3 लोक साक्षीला होते. किती लोक बोलत चला, किती लोक? तुम्ही काय नाराज आहे माझ्यावरती? मग का बरं असे चेहरे सोडून बसले? हा बोला ना, किती लोक? 3 लोक. हा ऐका आता कोणते कोणते. मी हे बघा कीर्तनाच्या शेवटी हा प्रश्न नेहमी विचारत असतो. कीर्तनाचा एखादा तरी प्रश्न शेवटी ठेवत असतो आणि जोपर्यंत कीर्तनाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी कीर्तन सोडत नाही. मी कीर्तन 12 सोडणार आहे पण उत्तर जर लवकर आलं नाही 2 वाजेपर्यंत कीर्तन संपणार नाही. मग आता लक्षात ठेवायचं नाही तर तुम्हीच बघा ना. ऐका ज्यावेळेस सीतामाईनं पिंडदान केलं त्यावेळेस किती लोक साक्षीला होते बोलत चला, किती? हा असं बोलत चला, 3. ऐका, 1 फाल्गू नावाची नदी, 2 वडाचं झाड आणि 3 गोमाता. फाल्गू नावाची नदी, वडाचं झाड, गोमाता. पुन्हा ऐका, फाल्गू नावाची नदी, वडाचं झाड, गोमाता. 3 लोक साक्षीला होते. सीतामाईनं यथोचित यथावकाश काय दक्षिणा असेल ती दिली. सीतामाई पूजा पुन्हा राजा जनकाच्या नगरीला जाऊन पोहोचल्या. 9वा दिवस आहे प्रभू रामचंद्र सीतामाईला घेण्याकरता आले. सीतामाईनं सांगितलं प्रभू आता आले तर 2-3 दिवस राहा ना, माझ्या वडिलांना फार आनंद वाटेल. प्रभूंनी सांगितलं राहतोय पण घरी बसून आपल्याला काही जमणार नाही कारण मी राजा आहे आणि मला फिरण्यासाठी या ठिकाणी सारखं प्रजेवर लक्ष द्यावं लागतं. म्हणून प्रभू रामचंद्र आता रथात बसले, सीतामाई रथात बसल्या आहे आणि राजा जनकाची नगरी बघण्यासाठी गेल्या. ऐका इथं बसलेली मंडळी, मी एक उदाहरण नेहमी कीर्तनात देत असतो. एखाद्या गरीब बापाची पोरगी श्रीमंत घरामध्ये जाऊ द्या, गरीब बापाची पोरगी तिच्या सासरी एवढं चांगलं असतं, फार श्रीमंती असतील, पण त्या श्रीमंत घरामध्ये दिलेल्या गरीब बापाच्या मुलीला कधी कळू द्या फक्त माझ्या सासरची एखादी व्यक्ती उद्या माझ्या माहेराला जात आहे. महाराज ती लेख ती पोरगी जी व्यक्ती माहेरला जाणार आहे त्याच्यापर्यंत पोचत असते आणि एक निरोप नेहमी देत असते, बाबा उद्या तुम्ही माझ्या माहेरला चाललाय ना, त्या गावाच्या अमुक अमुक ठिकाणी माझा बाप राहतो, त्या बापाच्या घरी चहा प्यायला जा बरं का, आणि माझ्या बापाला एक सांगा तुमची लेख विचारत होती. या चुकतीप्रमाणं जसं श्रीमंत घरामध्ये दिलेल्या मुलीला काहीच कमी नसतं पण जसं तिला गरीब बापाचा स्वाभिमान असतो तसाच माझ्या सीतामाईलाही राजा जनकाचा होता. राजा जनकानं सांगितलं आहे आम्ही तुमचं राज्य फिरून येतो बाबा. रथात बसले, रथ सगळीकडे फिरला आणि प्रभू रामचंद्र सीतामाईचा आता पुन्हा बिहार राज्यामध्ये असलेली पितृगया तिथं गेलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. रथ जाऊन थांबलाय. रथ जाऊन थांबल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी विचारलं सीतामाई कुठे घेऊन आल्या इथं? त्यावेळेस सीतामाईला प्रभू रामचंद्रांनी प्रभू रामचंद्रांना सीतामाईनं सांगितलं महाराज ही पितृगया आहे, वडिलांच्या नावानं इथं जर पिंडदान केलं तर गेलेल्या पूर्वजांच्या जीवनाचा उद्धार होत असतो. ही चर्चा ब्राह्मण लोकांनी ऐकली. आता लक्ष देऊन ऐका, फार गोड दृष्टांत आहे. ही चर्चा ब्राह्मण लोकांनी ऐकली, ब्राह्मण लोकांनी बघितलं आहे आज साक्षात जगाचा मालक प्रभू रामचंद्र पिंडदाना करता येत आहे. पण प्रभू रामचंद्र पिंडदाना करता जर आले आणि प्रभू रामचंद्रांना कळालं की 8 दिवसापूर्वी सीतामाईनं इथं येऊन पिंडदान केलंय तर प्रभू रामचंद्र पिंडदान करणार
नाही त्यांनी जर पिंडदान केलं नाही आपल्याला दक्षिणा मिळणार नाही मग याच्यासाठी काय करायचं म्हणजे सोपा उपाय म्हणजे काय जो कलियुगात जास्त चालतोय हा पुढाऱ्यांमध्ये तो जास्त चालतोय आता पुढाऱ्यांमागं महाराज लोकांमध्ये जास्त चालायला लागला काय पण खोटं बोलायचं हा महाराज आम्हाला खोटं बोलावं लागतं कधी कधी पहिला फोन आला नवनाथ बाबाला आम्ही होतो बगुरदेवला आली कॅम्प नवनाथ बाबा म्हणे शिन्नरच्या पुढे बरंच खोटं बोलावं लागत असतं कधी कधी पण हरकत नाही चला म्हणजे खोटं बोलायचं खोटं बोलायचं चला पण ते ब्राह्मण म्हणले का हो आपण खोटं बोलू त्याच्यात माझ्यासारखं एक थोडं अडबंग होतं ते म्हणे आपण खोटं बोलू पण खोटं बोलल्यानंतर अविनाश महाराज जे बाकीचे तीन पुरावे त्यांचं काय म्हणजे कोणकोणी घ्या बोलून पटापट हा सांगा आता दोडीची मंडळी ज्यावेळेस सीतामाईनं पिंडदान केलं कोणकोण तीन लोक होते सांगा पटकन नाही तर मी चालू घरी हां बोला 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 माता तुम्ही आठवतवर नवनाथ बाबांना आम्ही चहा पिऊन येतो बोला बोला इकडे एक सांगा इकडे एक सांगा वडाचं झाड हा उत्तर बरोबर आलं इकडं हा गोमाता हा इकडं फाल्गुन नदी धन्यवाद बघ मंडळ आपलं आभारी विठ्ठल 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 अरे रामदास भाऊ दोडीचे लोक अजून ऐकणारे चांगले इथं आमच्या नाशिक तालुक्यात एवढी बरबादी झाली ऐकणाऱ्यांची बापरे मी असं दहाव्याचं प्रवचन होतं बरं का मावल्या मी तुम्हाला काय विचारल्याचं कारण दहाव्याचं प्रवचन होतं सगळ्या पुढं महिला बसलेल्या त्या पुरुष मंडळी पाठीमागं होती मी हाच प्रश्न केला सांगा ज्यावेळेस सीतामाईनं पिंडदान केलं त्यावेळेस कोणकोण तीन साक्षीला होती एक बाई उभीच राहिली तिनं अशा बांगड्या मागं केल्या पदर खोसल्या ती म्हणे ए शिवा महाराज ज्यावेळेस सीतामाईनं पिंडदान केलं त्यावेळेस कोणकोण साक्षीला होतं हे जर आम्हाला माहीत असतं तर तुला काला प्रवचनाला बोलावलं असतं म्हणून मी तुम्हाला म्हणलो तुम्हाला विचारू ना हा महाराज तुम्ही हे समजूच नका लोक आपली लई किंमत करता काय नाही कीर्तनापर्यंत फक्त लोक विचारतात तिथं येईपर्यंत एकदा कीर्तन झालं महाराज घरी पोहोचला का रस्त्यात उलटला लोकांना घेणं देणं नसतं हा लय वंगळ भाषा लोकांची बाबा हा जाऊ द्या मी सांगत होतो ऐकणारे फार चाणक्य आहे तीन म्हणले तिघांनाही बोलवून घ्या तिघांनाही बोलवलं हे बघा फाल्गुन नावाची नदी वडाचं झाड गोमाता आज जगाचा मालक पिंडदान करता येत आहे पण तिघांनी खरं बोलायचं नाही खोटं बोलायचं आणि जर तुम्ही खोटं बोलले आम्ही ब्राह्मण लोक शाप देऊ घाबरले ना महाराज तिघची तिघ म्हणलं ठीक आहे नाही बोलणार खरं जगाचे मालक आले वा 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 प्रभू या 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 बसा 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 म्हणले स्वागत केलं प्रभूंचं स्वागत केल्यानंतर प्रभूंना प्रश्न केला आहे प्रभू आज कसं काय येणं केलं म्हणले काही नाही फार मोठा पितृगायचा इतिहास आहे तोपर्यंत सीतामाईनं प्रभूंना सांगितलेलं नव्हतं की 8 दिवसापूर्वी राजा दशरथाच्या नावानं मी पिंडदान केलं प्रभू म्हणले भूमी फार मोठी आहे इतिहास फार मोठा आहे मलाही माझ्या वडिलांच्या नावानं राजा दशरथाच्या नावानं पिंडदान करायचं आहे पिंडदान करायचं आहे म्हटल्यानंतर सीतामाईनं थोडे डोळे टवकारले प्रभूवरती का हो जरी तुमचा बाप होता माझा सासरा नव्हता का 8 दिवसापूर्वी राजा दशरथाच्या नावानं तुमच्या वडिलांच्या नावानं माझ्या सासऱ्याच्या नावानं मी इथे येऊन पिंडदान केलं विचारा त्या ब्राह्मणांना इकडं लक्ष द्या आता विचारा त्या ब्राह्मणांना पण ब्राह्मण मंडळींनी ठरवलं होतं खरं बोलायचं नाही महाराज विचारलंय प्रभूंनी सांगा ब्रह्मवृंदा हो 8 दिवसापूर्वी सीतामाईनं राजा दशरथाच्या नावानं पिंडदान केलं की नाही ब्राह्मणांनी सांगितलं प्रभू 8 दिवसापूर्वी इथे पिंडदान झालंच नाही सीतामाईला राग आला आणि त्या रागाच्या भरात सीतामाईनं ब्राह्मणांना शाप दिला ऐका तो शाप हे ब्राह्मणांनो तुम्ही जगाच्या मालकाशी कशासाठी खोटं बोलला तर दक्षिणेसाठी शाप देते जीवनामध्ये तुम्ही ब्राह्मण लोक संतुष्ट आणि समाधानी कधीच राहणार नाही विठ्ठल विठ्ठल ब्राह्मण लोक म्हणले अबब आपल्या गळ्यात मोठं चांगलं काम आलंय आता ते घाबरले तीन पुरावे पाठीमागं होते म्हणले जाऊ द्या प्रभू एक खोटं बोलले तीन पुरावे पाठीमागे म्हणले घ्या बोलून 11:30 वाजून गेले पटापट बोलवा फाल्गुन नावाची नदी बोलवली फाल्गुन नावाची नदी सांग 8 दिवसापूर्वी सीतामाईनं राजा दशरथाच्या नावानं या ठिकाणी पिंडदान केलं की नाही
फाल्गुनावाच्या नदीने सांगितलं प्रभू आठ दिवसापूर्वी इथे पिंडदान झालंच नाही. फाल्गुनावाच्या नदीला सीतामाईनं शाप दिला आहे. फाल्गुनावाची नदी जगाच्या मालकाशी ब्राह्मणांच्या सांगण्यावरून तू खोटं बोलली ना, शाप देते. आजपर्यंत तुझा पाण्याचा प्रवाह वरून होता, पण शाप देते तुझा पाण्याचा प्रवाह जागेवरती बंद होईल. आजही पितृगयेला जा. पितृगयेमध्ये असलेली फाल्गुन नावाची नदी कोरडी आहे. विठ्ठल 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 म्हणले जाऊ द्या प्रभू. दोन पुरावे संपले, दोन पुरावे पाठीमागं आहे. विठोबा रखमाईचं भजन घ्यायचं आहे, त्यांना बोलावून घ्या. दोन पुरावे संपले, दोन पुरावे पाठीमागे होते. गोमातेला बोलवलंय, सांग गोमाते. आठ दिवसापूर्वी राजा दशरथाच्या नावानं इथं पिंडदान झालं की नाही? गोमातेनं ब्राह्मणांच्या सांगण्यावरून खोटं बोलली गोमाता. प्रभू आठ दिवसापूर्वी इथे पिंडदान झालंच नाही. आता गोमातेला जगाच्या मालकानं शाप दिलाय. ऐका, सीतामाईनं शाप दिलाय. हे गोमाते, ज्या तोंडानं तू जगाच्या मालकाशी खोटं बोलली ना, शाप जाते. त्याच तोंडानं तू मल भक्षण करशील. शाप दिलाय. ऐका आता इथं बसलेली मंडळी, तीन जण खोटं बोलले आणि एक जण पुरावा पाठीमागं राहिला होता. वडाचं झाड म्हणे, अजून जिल्हा परिषदच्या निवडणुकाही लागल्या नाही, पंचायत समिती जाहीर झाली नाही, तोच पदावरून भानगडी सुरू झाल्या, पण पक्षाशी जर एकनिष्ठ राहिलो तर उमेदवारीच्या अर्जाकरता आपला नंबर लागू शकतो. आता या ठिकाणी ते वडाचं झाड होतं. ते वडाचं झाड म्हणे, प्रभू आठ दिवसापूर्वी सीतामाईनं इथे येऊन पिंडदान केलं. वडाचा झाडाचे शब्द सीतामाईनं ऐकल्यानंतर सीतामाई म्हणली, बाई तीन खोटारडे होते, पण एकटं खरं निघालं. सीतामाईला आनंद झाला. आनंद झाल्यानंतर त्या आनंदाच्या भरात त्या वडाच्या झाडाला त्या सीतामाईनं वर दिला. हे वडाच्या झाडा, या मृत्यूलोकात अनेक झाडं अनेक वृक्ष जन्माला येतील, पण सगळ्यात दीर्घ आयुष्य जर कुणाला असेल वडाच्या झाडा, ते तुला असेल. म्हणून आजही तुम्ही बघा, 200-200, 300-300 वर्षापूर्वीचे वडाची झाडं तसेच उभी आहे. सीतामाई माईनं दिलेला वर, दुसरा वर प्रभू रामचंद्रांनी दिला. ऐका, दशक्रियाविधीच्या दिवशी जर कावळ्यानं जर पिंडाला स्पर्श केला नाही, दुसरा मान असेल तो गोमातेला. गोमातेनं जर पिंडाला स्पर्श केला नाही, तिसरा मान असेल तो वाहत्या पाण्याला. जर वाहत्या पाण्यात जर पिंड ठेवता आला नाही, तो सोडता आला नाही वडाच्या झाडा, जो कोणी तोच पिंड उचलून तुझ्या मुळीवरती ठेवेल, त्याचं पिंडदान सत्कर्णी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अशी असणारी पितृगया, त्या पितृगयेला मी माझ्या वडिलांच्या नावानं पिंडदान केलं. अभंगाचं दुसरं चरण, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन,
पिटले पितरांचे ऋण खऱ्या अर्थानं या परिवारामध्ये कैलासवाशी वैकुंठवाशी असणारे केशवराव बाबा यांच्याही आता आज ऋणातून हा परिवार उतराई होईल. या बाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आजचं हे पिंडदान केशवराव बाबांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेली कीर्ती आज तुमच्या रूपानं या ठिकाणी दिसती. म्हणून महाराज म्हणतात या जगाच्या पाठीवरती घरातील व्यक्ती गेली की त्याच्या नावानं दोन वेळा पिंडदान केलं पाहिजे, एक दशक्रियाविधीच्या दिवशी एकदा आणि दोन आज वर्षश्राद्धाच्या दिवशी दोनदा. दोन वेळा एकदा ते कर्म केलं की कर्म केल्यानंतर आमच्या घराण्याला एक दोष लागत नाही, तर दोषाचं नाव आहे पितृदोष, तो दोष आमच्या परिवाराला लागत नाही. मग तो कोबराय म्हणतात ते कर्म मीही केलं, पण ते कर्म करत असताना बोंब कोणती मारली, अभंगाचं तृतीय चरण. केली कर्मांत रे, 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 केली म्हणतात केली कर्मांतरे बोंब मारेली हरी हरी, खऱ्या अर्थाने कर्म केलं पाहिजे. याचं कारण असं, माणसाच्या शरीरातून प्राणी होऊन गेल्यानंतर तीन विधी झाले की स्मशानभूमीत आपल्याला नेत असताना, ऐका लक्ष द्या, ऐका, जीवन जगावं कसं हे प्रत्येकाला माहीत आहे, बरोबर ना. दहावीला विद्यार्थी केल्यानंतर बोर्डाची परीक्षा बारावीची कशी द्यावी हा त्याला अनुभव आहे, पण जीवन जगत असताना जगून झाल्यानंतर मरावं कसं हे माणसाला सावध माहिती पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे किंबहुना मरावे. महाराज म्हणतात मरणाच्या आधी माणसानं सावध झालं पाहिजे. एक 10 मिनिटात फक्त वर्षभराचा प्रवास आपल्यापुढं मांडेन, कसं जावं लागत असतं, कोणत्या रस्त्यानं कोणत्या गावातून जावं लागत असतं, किती त्रास किती यातना या जीवाला देहाला होत असतात. म्हणून खऱ्या अर्थानं ते आपल्याला 10 मिनिटं ऐकायचे, त्यानंतर विठोबा रखुमाईचं भजन शेवटची चाल आणि त्यानंतर कीर्तनाचा समारोप. फक्त हे 10 मिनिटाचं चिंतन ऐकत असताना सर्वांची सर्वांनी देहाचे कान करून ऐका. विठ्ठल प्रेत शरीर या ठिकाणी घरातून उचलल्यानंतर स्मशानभूमीकडे नेत असताना खाली ठेवलं जातं, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात, विसावा, बरोबर. ऐका, विसाव्याला आजही उशाला एक दगड ठेवला जातो आणि पायत्यालाही दगड ठेवला जातो. आता फक्त तिकडून मान अडुलवत जा, तुम्हाला बोलायला नाही लावत, जास्त त्रास नाही देत मी, फक्त हा नाही हा नाही एवढं करत राहा तिकडून, म्हणजे मलाही थोडं बरं वाटेल. हां ऐका, तो विसाव्याला दगड ठेवल्यानंतर तोच उचलला जातो, तो स्मशानभूमीत आणला जातो. अजून एक विधी केला जातो, त्याला म्हणतात जलदान विधी, त्याला आपण मराठी भाषेत शब्द आहे पाणी देण्याचा कार्यक्रम. भारतीय संस्कृतीप्रमाणे पोटचा मुलगा मुलगी असेल त्यांनी पाणी द्यावं, नसेल पुतण्या पुतणी, नसेल आप्तेष्ट गणगोत्र, नसेल भाऊबंध, नसेल गावकरी, चला. पण शक्यतो मुला मुलगी पाणी देत असताना आजही ज्या त्या परिसरात ज्याची त्याची संस्कृती, काही ठिकाणी 3 फेऱ्या मारल्या जातात, काही ठिकाणी 5 मारल्या जातात, काही ठिकाणी 7. सिन्नर तालुक्यात दोडी गावात किती 3 मारल्या जातात बाबा, आमच्याकडं 5 मारल्या जातात, म्हणजे बरं साम तरी बघा, आमच्याकडं 5 मारल्या जातात, इकडं 3. चला पुढे, ज्याची त्याची संस्कृती. 3-5 फेऱ्या मारत असताना ते दगड जो आणला आहे ती घागर फोडण्यासाठी दगडाचा उपयोग केला जातो, पण कोणत्या दगडाचा हो, जो दगड विसाव्याला ठेवला होता तोच दगड आणला जातो,
त्याचा स्पर्श घागरीला केला जातो ती घागर फोडली जाते. आता ऐका, जोपर्यंत त्या दगडाचा स्पर्श त्या घागरीला होत नाही तोपर्यंत तो दगडच असतो. पण एकदा त्या दगडाचा स्पर्श घागरीला झाला आता तो दगड राहिला नाही. त्याला गरुड पुराणामध्ये गोड शब्द आलेला आहे, प्रेतकल्पात एक गोड शब्द आलेला आहे, त्याला म्हणतात जीव अधिक अश्म इति नाम जीवाश्म. जीवाश्म गेलेली व्यक्ती, गेलेला जीव 10 दिवस ज्या अश्मात प्रवेश करून सूक्ष्म रूप धारण करून राहतो त्याचं नाव जीवाश्म. म्हणून हा जीवाश्म आम्ही 10 दिवस घरी नाही आणत, तो कुठे ठेवला जातो, तिकडे स्मशानभूमीवरती एखाद्या झाडावरती. याचा अर्थ असा आहे, गेलेली व्यक्ती, गेलेला जीव, गेलेली व्यक्ती, त्या व्यक्तीचा आत्मा 10 दिवस त्या जीवाश्माच्या स्वरूपात नदीवरती राहत असतो. चला पुढे. 10व्या दिवशी ब्राह्मण बुवा येतात. ब्राह्मण बुवा आल्यानंतर जो विधी केला जातो 10व्या दिवशी त्याला दशक्रियाविधी म्हणतात. हा दशक्रियाविधी करत असताना जो जीवाश्म ठेवला होता तोच आणला जातो, त्याची पूजा केली जाते. मग त्या जीवाश्माची पूजा का? कारण त्या दगडाची जीवाची मुक्तता व्हावी, आता एकमेकापासून त्यांचं विलगीकरण व्हावं याकरता त्या जीवाश्माची पूजा. ऐका, जीवाश्माची पूजा झाली की पिंड ठेवले जातात. आता पिंड कसे ठेवावे, उत्तरभिमुख ठेवावे का पूर्वभिमुख ठेवावे का दक्षिणभिमुख, हे मोठं वर्णन विस्तृत आहे, तिकडे मला जायचं नाही. तो पिंड ठेवत असताना सगळ्यात पहिला मान मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पिंडाला स्पर्श करण्याचा कोणाला आहे, कावळ्याला आहे. कावळ्यानं स्पर्श केला नाही, गोमातेला आहे. गोमातेनं स्पर्श केला नाही, वाहत्या पाण्याला आहे. आणि वाहत्या पाण्यात जर पिंड सोडता आला नाही, शेवटचा साधा सोपा पर्याय तोच पिंड उचला, वडाच्या झाडाच्या मुळीवरती ठेवा, तुमचं पिंडदान सत्कारणी लागतं. मग एकदा कावळ्याचा स्पर्श पिंडाला झाला की त्या दगडातून त्या जीवाची मुक्तता होत असते. 3 दिवस म्हणजे 13व्याच्या दिवसापर्यंत गेलेली व्यक्ती, गेलेला आत्मा, गेलेला जीव अंगुष्ट म्हणजे अंगठा एवढा देह धारण करून तुमच्या आमच्या घरात स्वयंपाक रूममध्ये अग्निदेवाच्या साक्षीत राहत असतो. डोळे नाही पण दिसत असतं, कान नाही पण ऐकायला येत असतं, शरीर नाही पण स्पर्श जाणवत असतात त्या व्यक्तीला. एकदा 13व्याच्या दिवशी 13व्याचा विधी केला, त्याला आम्ही 13व्याचा विधी म्हणतो. त्याला गरुड पुराणात शब्द आलेला आहे, त्याला सपिंडीकरणाचा विधी म्हणतात. हा सपिंडीकरणाची उत्तरायणाची क्रिया झाली की त्या दिवसापासून 13 लोक जेवले की गेलेल्या व्यक्तीचा वर्षभराचा प्रवास सुरू होत असतो. तो वर्षभराचा प्रवास करत असताना मी पहिलं उदाहरण सांगितलं होतं की नाशिकवरून निघाले, नाशिकवरून तुम्हाला निघाल्यानंतर CBS द्वारका, शालिमार, नाशिक रोड, नाशिक रोडवरून सिन्नर फाटा, सिन्नर फाट्यावरून शिंदे टोल नाका, सिन्नर या ठिकाणी गोंदे फाटा, माळवाडी आणि मग दोडीगाव. जशी गावं लागली की नाही प्रवास करत असताना तुम्हा आम्हाला, याच उक्तीप्रमाणे गेलेल्या व्यक्तीला वर्षभराचा प्रवास करत असताना 16 प्रकारच्या गावांमधून जावं लागत असतं. 16 प्रकारच्या गावांमधून जात असताना या ठिकाणी वेगवेगळ्या नद्या लागत असतात, वेगवेगळ्या योनी लागत असतात. 7व्या महिन्यामध्ये एक नदी लागत असते, तिचं नाव आहे वैतरणा नावाची नदी. वैतरण्या नदीचं असं वर्णन आलेलं आहे, त्या नदीच्या किनाऱ्यावरती पूर्व भागेला एक नावाडी उभा असतो. त्या नावाडी आपल्याला प्रश्न करत असतो, तुमच्याकडे जर काही शिदोरी असेल तर द्या. पूर्वीच्या काळी होड्या होत्या, होडीच्या ह्या बाजून बसून त्या बाजूला जायचं असेल तर त्या नावाड्याला 1000 रुपया द्यावा लागायचा. याच उक्तीप्रमाणे, ह्याच उदाहरणाप्रमाणे त्याही नावाड्याला शिदोरी काहीतरी द्यावं लागत असतं. पण कोणती शिदोरी? तुमच्या जीवनात कमवलेली पुण्यरूपी शिदोरी. तो नावाडी सांगतो द्या मला, ती तुम्हाला त्या बाजूला नेऊन सोडतो. त्यावेळेस या जीवाकडे पुण्य शिल्लक राहत नाही, हा जीवन तो पुण्य नाही आहे. मग त्या वैतरणा नावाच्या नदीत पहिलं जात असताना पुवातून जावं लागत असतं. पुवामधून प्रवेश केल्यानंतर पुढे रक्ताची नदी लागत असते. रक्ताच्या नदीत हा जीव उभा राहतो, खाली पडतो, तो सगळा त्या रक्ताचा वास येत असतो. त्या रक्तामधून प्रवेश करत असताना पुढे विंचवाची योनी लागत असते, पुढे सर्पवाची योनी लागत असते, कुरमी कीटकांच्या अनेक योन्या लागत असतात. म्हणून दर महिन्याचा प्रवास करत असताना, जसं आज सगळ्यांना माहीत होतं कैलासवाशी वैकुंठवाशी या बाबांचं वर्ष श्राद्ध होतंय, पण या आव्हाड परिवाराच्या कार्यक्रमाला जात असताना प्रत्येकजण या ठिकाणी 10 ते 12 त्यांनी त्या नाशिक तालुक्यातल्या शिवा महाराज अडक्याचं कीर्तन ठेवलेलं आहे. पण कीर्तन 12 संपेल की 2 संपेल सांगता येत नाही, काळजी करू नका, मी 12 संपवणार आहे. हां, 2 संपेल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकजण तयारीत आला का? तर सायन्स विज्ञान सांगतं, माणसाच्या शरीरामध्ये जठरग्नी, हा जठरग्नी प्रज्वलित झाला की या शरीराला
देहाला या देहाला भूक लागत असते तहान लागत असते म्हणून प्रत्येक जण आम्ही तुम्ही येत असताना सकाळी तयारीत आलो कोणी चहा पिऊन आलं कोणी नाश्ता खाऊन आलं कोणी मिसळ खाऊन आलं कोणी वडापाव खाऊन आलं कोणी उपाशीच आले प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या तयारीत आला का तर या शरीराला भूक लागत असते म्हणून तसंच जसं प्रवास करत असताना भूक लागत असते तहान लागत असते तसंच गेलेल्या व्यक्तीला वर्षभराचा प्रवास करत असताना तहान लागत असते भूक लागत असते म्हणून शास्त्रानं दर महिन्याला एक श्राद्ध सांगितलं त्याला काय म्हणतो आम्ही उपवास करू जेव घालणं हा आपला मराठी शब्द त्याला गरुड पुराणात एक मस्त शब्द आलेला आहे त्याला म्हणतात मासिक श्राद्ध हे मासिक श्राद्ध बरोबर आता महिला मंडळ मी तुमच्याकडे थोडासा येतो असा प्रश्न असा की इथून माग मासिक श्राद्ध असो वर्ष श्राद्धाचा उपवास करू असो अक्षय तृतीयाचा असो गुढी पाडव्याचा असो संक्रांतीचा असो रंगपंचमीचा असो धुलिवंदनचा असो पितृपंधरवाड्याचा असो प्रत्येक सणाला तुम्ही तुमचे पितृजीव घातले की नाही उपवास करू जीव घातला की नाही आजही आपल्यात घातले जातात उपवास करू बरोबर ना बोलत चला हिंदू धर्मामध्ये घातले जातात ना बरोबर ठीक आहे घातले जातात खरं खरं बोलायचं आहे बघा महिलांनो तुम्ही माझ्या आईच्या ठिकाणी मी तुमच्या मुलाच्या ठिकाणी तुम्ही माझ्या आजीच्या ठिकाणी मी तुमच्या नातवाच्या ठिकाणी अजिबात कोणी लबाड बोलायचं नाही अजिबात कोणी खोटं बोलायचं नाही जी खोटं बोलेल तिला तिच्या शेजारचिनीची शपथ हां आता बरोबर खरं बोलतील त्या उपवास करू तुम्ही इथून मागं जेव घातले घातले का ग किती वाजता जेव घातले तुम्ही पटापट बोला 12 वाजता हां महाराज 12 वाजता पुढं तिकडं तुम्ही ओ नथावले आजी तुम्ही बरं इकडं मला असं वाटायला लागलं तुमच्याकडून पाहून जसं तुम्ही पाकिस्तानमधून आलेले उपवास करू जेव घातले नाही आतापर्यंत घातले ना मग बोला ना जे असेल ते हां 10 वाजता एकदम गोड उत्तर इकडं 12 वाजता हां अजून इकडं झालं का दोडीचा सगळा पॅनल एक झाला ऐका आता यांनी सांगितलं बाबा 10 वाजता 11 वाजता 12 वाजता ऐका इथं बसलेली पुरुष मंडळी सगळे या उपवास करू केव्हा जेव घालता सांग का खरं खरं आता तुम्ही खरं कणे मला सांगा यांचा एकदा गरम गरम स्वयंपाक झाला स्वयंपाक झाल्यानंतर ह्या यांच्या यांना यांना म्हणजे यांच्या पतिदेवाला म्हणतात ओ गरम गरम स्वयंपाक झाला हा उपवास करू बोल ना आणि घ्या गरम गरम जेवण मला भांडे कोंडे घासाय खरं आहे का नाही हा खरं बोलले ते पण ऐका शास्त्र सांगतं उपवास करू जेव घालत असताना तो वर्ष श्राद्धाचा असो मासिक श्राद्धाचा असो पितृपंधरवाड्यातला असो नाही तर कोणत्याही सणाचा असो तो उपवास करू जेव घालत असताना तो माध्यान्नाच्या काळी जेव घालावा आता माध्यान्नाचा काळ कोणता पूर्वीच्या काळी घड्याळ नव्हते आता घड्याळ आले आकाशात असलेला सूर्य डोक्यावरती आला डोक्यावरची सावली पायाखाली आली समजायचे माध्यान्नाचा काळ झाला आताच्या घड्याळी भाषेत बरोबर दुपारी 12 ते 12:30 या कालावधीत उपवास करू जेऊ घालावा विठ्ठल विठ्ठल याच कारण असं आहे बरोबर 12 वाजेला गेलेल्या पित्रांना आर्यमा नावाची पितृदेवता खाली घेऊन येत असते 12:30 वाजता पुन्हा वरती घेऊन जात असते गेलेल्या पूर्वजांना पित्रांना तुम्ही 10 वाजेला काय सकाळी पहाटे जरी 5 जेव घातलं तरी उपयोग नाही आणि गेलेल्या पूर्वजांना तुम्ही 12:30 च्या 1 मिनिट जरी लेट घातलं तरी उपयोग नाही म्हणून चला तो उपवास करू जेव घालत असताना कोणताही असो किती वाजता घालायचा इथून पुढे माध्यान्नाच्या काळी 12 ते 12:30 चला हा पुढे चला ते 11 महिन्याचं मासिक श्राद्ध झालं की 12व्या महिन्यात आजच्या दिवशी जे येतं त्याचं नाव वर्षश्राद्ध त्याला म्हणतात प्रथम पुण्यस्मरण चटश्राद्ध हे वर्षश्राद्ध होत असताना आजच्या या दिवशी या कैलासवाशी वैकुंठवाशी केशवराव बाबांचा 1 वर्षाचा प्रवास आहे तो पूर्णत्वाला दुपारी बरोबर 12:30 वाजता जाईल म्हणून या परिवाराकडून आजच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी 3 दान फार महत्त्वाचे आहे ऐका 1 मिनिट लक्ष द्या 3 दान 1 ब्राह्मण बुवाच्या मंत्रघोषामध्ये पहिलं दान झालंय स्वधात नावाची पितृदेवता बोलावून गेलेले सर्व पूर्वज आज ती पितृदेवता घेऊन आली असेल तुमच्या घरात बघा पूजा करत असताना ब्राह्मण बुवा विचारतात ना तुमच्या घरातली कोणकोण व्यक्ती गेले नावं घ्या त्यांची ते नावं घेतली की त्या पिंडाला स्पर्श करावा लागत असतो या चुकतीप्रमाणे स्वधात नावाची पितृदेवता बोलावून गेलेले सर्व पूर्वज बोलावले जातात आजच्या दिवशी त्या स्वदात नावाच्या पितृदेवाच्या उपस्थितीत पहिलं दान ज्या घरात हे बाबा राहत होते त्या घरात पहिलं दान झालंय त्या दानाचं नाव आहे पिंडदान
दोन कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या पुढे चालू आहे या दानाच नाव आहे ज्ञानदान आणि तीन थोड्या वेळाने भोजनाच्या पंक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही होईल त्या दानाच नाव आहे अन्नदान पिंडदान ज्ञानदान अन्नदान एकदा ही तीन दान झाली. 12:30 वाजता वैकुंठवासी कैलासवासी केशवराव बाबांना महाद्वारावरती बोलवलं जाईल. एका बाजूला यमदूत उभे असतील एका बाजूला विष्णुदूत उभे असतील. यम हातामध्ये यमदंड घेऊन उभा असेल. एका बाजूला चित्र आणि गुप्त हे दोन पार्श्वर उभे असतील. चित्रगुप्ताला सांगितलं जाईल कैलासवासी वैकुंठवासी केशवराव बाबांची फाईल बाहेर काढा. फाईल बाहेर काढली जाईल. इथं बसलेली प्रत्येक मंडळी आपल्याला जर असं वाटत असेल आपण जर या घमेंडीत असू की आपण एखाद्याचं वाटोळं केलं ज्याचं वाटोळं केलं त्याला कळलं नाही त्याला कळलं नाही त्याला कळतंय तो वाट बघतोय आपली सेकंदा सेकंदाची नोंदवरती करतोय म्हणून आपली नोंद त्याच्या फाईलमध्ये होते प्रत्येक सेकंदाची. म्हणून कर्म करत असताना चांगलं करा. आज ती फाईल बाहेर काढल्यानंतर पाप पुण्य वजा बाकी बेरीज गुणाकार तो दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस. मनुष्य आयुष्यभर कसा जगला हे ज्या दिवशी ज्याचं त्याला कळत असतं तो दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस. आयुष्य जगत असताना माणसानं जीवनात किती पाप केलं आणि किती पुण्य केलं हे ज्या दिवशी आपल्याला कळतं तो दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस. आयुष्य जगत असताना आपण किती माणसं जोडली आणि किती माणसं तोडली हे ज्या दिवशी आपल्याला कळत असतं तो दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस. जीवन जगत असताना आपण किती लोकांशी प्रेमाने बोललो आणि किती लोकांचे अंतकरण दुखवले हे ज्या दिवशी आपल्याला कळत असतं तो दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस. विठ्ठल 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 पाप पुण्य बाजूला केली जाईल कैलासवाशी वैकुंठवाशी केशवराव बाबांचं ऐका. पाप पुण्य बाजूला केल्यानंतर आमच्या जीवनात जर कधी यदा कदाचित पाप जास्त भरलं नरक ठेवलेलं आहे. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठूर निष्ठुरासारखं नरकाला नेलं जातं. पण महाराज आज खऱ्या अर्थानं पुण्य जर जास्त बाबांचं भरलं वैकुंठ स्वर्ग ठेवलेला आहे आणि पाप पुण्य जर दोन्ही समान भरलं ज्ञानोबरायांच्या सांगण्याप्रमाणे गा कर्मी जीवरावी तेही सुखदुःखी फळावी तया ते भोगावया यावे देहा एक अपरत जन्माला यावं लागेल. पण ऐका हो ऐका आज 12:30 वाजता कैलासवाशी वैकुंठवाशी केशवराव बाबा भिकाजी आव्हाड हे तिथं त्या यमाला सांगतील बघा त्या मृत्यूलोकामध्ये माझ्या पोरांनी माझ्या नावानं तीनदान मोठ्या उत्साहानं केले कीर्तन ठेवलं ज्ञानदान केलं आणि ज्ञानदान केलंय ना आता मी नरकाला जाणार नाही कारण या कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. उद्धाराचं साधन म्हणजे कीर्तन आहे. मी गेल्यानंतर माझा शेवट गोड व्हावा याकरता माझ्या सुनीलनी आणि माझ्या अनिलनी हा मोठा खटाटोप केलाय का तर माझा शेवट गोड व्हावा. आता खऱ्या अर्थानं त्यांना पुण्याची पावती मिळेल आणि ते स्वर्गाला वैकुंठाला जातील आणि ते वैकुंठाला स्वर्गाला 12:30 वाजता गेले का अनिल भाऊ असतील सुनील भाऊ असतील त्याच प्रमाणात त्यांच्या परिवारामध्ये असलेल्या त्यांच्या त्यांची मुलगी मीनाताई जायबा हवे असतील. खऱ्या अर्थानं या मुली म्हणतील काय अभंगाचं शिव कमने माझे माझे तू कमने माझे कमने माझे तू कमने माझे माझे तू कमने माझे जय हो जय हो रघुनाथ बाबा कमने माझे गया वर्जन रे बोझे
बोला बोला
بيتل بيتنا جنورا رونا ماجه دالي غيا ورجانا ماجه دالي غيا ورجانا पुरी करी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण केली कर्मांतरे बंब मारिले हरि तुका म्हणे माझे भार उतरले ओजे या जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग संहिवती बोलण्याचा प्रयत्न केला जे काही बोललो पाहुनी या ग्रंथ करावे कीर्तन या संत उक्तीप्रमाण ग्रंथाला धरून बोलण्याचा प्रयत्न केला जे काही चुकलं असेल माझ्या वाणीचे दोष पुन्हा एकदा या परिवारानं आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराय होण्याकरता केलेला खटाटोप आज खऱ्या अर्थानं कैलासवाशी वैकुंठ वाशी केशवराव बाबांचा याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा किंबहुना शेवट तो भला आणि खऱ्या अर्थानं या बाबांचा बहू गोड झालं म्हणायला हरकत नाही म्हणून या परिवारामध्ये सुनील भाऊ अनिल भाऊ मीनाताई सर्व या परिवारानं त्यांची या बाबांची सुना असतील त्यांच्या पत्नी सर्व सर्व या परिवारानं आपल्या या गेलेल्या बाबांच्या निमित्तानं आज हा कीर्तनाचा कार्यक्रम त्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी जमलो आज या परिवारातून बरोबर द एक वर्ष झालं बाप नावाचं अस्तित्व बाप नावाचा सूर्य संपलाय बाप नावाचा सूर्य ज्या दिवशी घरातून निघून जात असतो त्या परिवारावर पडलेला अंधार आहे किती व्होल्टेजची दिवे लावा नाहीतर किती मेणबत्त्या लावा बाप गेल्याचा अंधार कधी करून भिगत निघत नाही कारण ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत आणि महाराज ज्याच्या जीवनात बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत काय असते म्हणून बाप आंधळा असू द्या पांगळा असू द्या मोका असू द्या बहिरा असू द्या अजून पुढचं वाक्य बोलतो तो दारुडा असू द्या पण बाप जोपर्यंत घराला आहे ना तोपर्यंत फार मोठी शोभा आहे त्या दिवशी बाप घरातून गेला महाराज त्या दिवशी घराचं अस्तित्व संपत असतं घर या ठिकाणी पुरकं होत असतं आज वर्षापूर्वी सुनील भाऊ असतील अनिल भाऊ असतील आमच्या मीनाताई असतील यांच्या जीवनातून बाप नावाचं अस्तित्व हरपलं आहे बाप सांगणारा कितीही महाराज मोठा असू द्या पण त्याचा बाप जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या कीर्तनकारालाही बाप कळत नाही बाप गेल्यावरच बाप कळत असतो बाप काय असतो म्हणून या परिवाराशी ऋणानुबंधित असलेली सर्वच मंडळी आज या बापाच्या वर्ष श्राद्धासाठी या ठिकाणी आले सर्वांना मनपूर्वक धन्यवाद खऱ्या अर्थानं हा सेवेचा योग ज्यांच्यामुळं प्राप्त झाला मला तरी वाटतं खानगाव थडीला ही मंडळी कीर्तनाला होती ना आणि फाड तालुक्यामध्ये आमचे रामदास भाऊ आमचे शिवाजी भाऊ सांगळे खानगावचे त्यांच्या वडिलांच्या नावानं त्यांनी फार मला तरी वाटतं फार मोठं पुण्यस्मरण केलं म्हणजे 1000-2000 समाज कीर्तनाला होता आणि एवढा मोठा कार्यक्रम केला तिथंच ही कीर्तन या परिवारानं ही सेवा ऐकली होती त्यानिमित्तानं आज येण्याचा योग प्राप्त झाला खऱ्या अर्थानं नवनाथ बाबा मी दांडी हाणणार होतो आज कारण याचं कारण बाबा 8 दिवस झाले वाटचालीचे कीर्तनं दिंडीत चालायचं सकाळची वर्षश्राद्ध दहावी करायचे दुपारी दिंडीत चालायला जायचं संध्याकाळी वाटचालीची कीर्तनं फार थकलो आहे मी दमलो आहे आता आणि आज असं वाटत होतं आजही माझे पाय थरथर करताय पण आता कसं तरी कीर्तन रेटवायचं आहे कारण गेलं नाही बाकी कोणाला राग नाही आमच्या रामदास भाऊंनी फार रुसवा धरला असता म्हणून त्यांच्या प्रेमापोटी यावं लागलं बरं आता 26 जानेवारी जवळ आली त्याच्यामुळं या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला त्याचप्रमाणे आमचे नंदूभाऊ नंदूभाऊंनी मला माग सेवेचा योग प्राप्त करून दिला पण तेव्हा ते काही नव्हते ना आज योग आहे मोठा आमचे नंदूभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे सर्व पुन्हा सगळ्या मंडळींचं या ठिकाणी धन्यवाद अजून थोडंसं 15 मिनटं कीर्तन केलं असं खरं माझी मानसिकता संपली आज बोलण्याची आम्ही भल्या पहाटे 3 वाजता आलो आहे आज घरी त्र्यंबक करून या कीर्तनासाठी मी दरवर्षी काला केल्याशिवाय त्र्यंबक म्हणून हलत नाही हा नेमे वारीचा वारी कोणती असो काला केल्याशिवाय मा तिथून वारकऱ्यांना येऊ नये
या वर्ष श्राद्धासाठी म्हणलं नाही, आज घरातून लवकर बाहेर पडावं लागलं, आम्ही पहाटे नवनाथ बाबा सकाळी आले नाशिकला, तिथून मी त्यांना घेतलं आणि मग आम्ही इकडे आलो. वारीचा धावपळीचा कालावधी आहे, काही चुकलं असेल तर माफ करा. थोडीशी कीर्तनाची आज महाराष्ट्राची स्वराची फार गडबड झाली, पण काही हरकत नाही, चांगली एकापेक्षा एक एकाहुनी बळी रे असे महाराष्ट्रातले दिग्गज होते आज खऱ्या अर्थानं गोडजांचं गायनात नाव या कीर्तनासाठी आपल्याला लाभलेले आदरणीय परमस्नेही ज्यांचं महाराष्ट्रात गायनामध्ये आज मोठं नाव आहे, हरिभक्तप्रायण नावासारखंच ज्यांचं गोड गायन आहे, आमचे प्रकाशजी महाराज शेळके बाबा आपलेही मनपार धन्यवाद, त्याचप्रमाणे हरिभक्तप्रायण कैलास महाराज आपलेही मनपूर्वक धन्यवाद, त्याचप्रमाणे माझ्या समावेत आलेले काल वारीलाही आम्ही सोबत होतो आणि कीर्तनालाही कालपासून सोबतच आहे. आमचे हरिभक्तप्रायण आपल्या या परिसराचं भूषण, संगमनेर अकोला या भागाचं भूषण, हरिभक्तप्रायण आमचे नवनाथ महाराज गडाख यांचेही फार मनपूर्वक धन्यवाद, त्याचप्रमाणे आमचे तुकाराम भाऊ आपलेही फार फार मनपूर्वक धन्यवाद, विनेकरी बाबा आपले धन्यवाद. बरोबर येते, बरोबर 12 वाजता पुढं आले होते बाबा, तुला 12 टाइम दिला, 1 पुढं जायचं नाही, मीही पुढे जाणार नाही, म्हणून त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे गोड ज्यांचा मृदुंगात हात आहे आणि खऱ्या असताना जो महाराजांचं एक प्रमाण आहे, अविनाश करी आपुली आयसे आणि मनाला आवे पिसे गोविंदाचे, त्यांनी फार आज ते वाजवायला असल्यामुळं माझा काही थकवाच होता, त्यांच्याकडे बघितल्यानंतर निघून गेला, कारण काय कीर्तनकाराला सर्वात महत्त्वाचं मंडळ ही असतात, म्हणून आमचे अविनाश महाराज वाघ तेही आज या ठिकाणी विशिष्टत्वानं उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी गोड ज्यांनी आपल्यापुढं साऊंड दिला, आमचे पाटोळ्याचे आदरणीय आमचे दादा ते या ठिकाणी उपस्थित आहे. फार आपला गोड आपल्या साऊंडचं महाज महाराष्ट्रात नव्हे नाशिक जिल्ह्यात गावागावात नाव आहे, ते असंच इथून पुढे टिकून ठेवा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं सुंदर प्रक्षेपण करणारे काय चॅनलचं नाव आपल्या गजर नाही गजर माझ्या लक्षात नाही. बरं ठीक आहे, चला हरकत नाही, ते शूटिंगसाठी आले ते एखाद्या चॅनलला टाका, टाकत असताना पूर्ण कीर्तन टाकू नका, एखादा तुम्हाला जो भाग आवडेल 10 मिनिटाचा तोच टाका, कारण मी पूर्ण कीर्तन शक्यतो टाकू देत नाही, म्हणून तो टाका हरकत नाही. सर्व इथं बसलेली मंडळी सर्वांना मनपूर्वक धाम, तुम्ही शांत चित्तानं या ठिकाणी कीर्तन ऐकलं, सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. बोलत असताना पुन्हा एकदा जर काही शब्द चुकला असेल तुमचं लेकरू मानून घ्या. रामदास भाऊ, नंदू भाऊ, तसेच या परिवारातील अनिल भाऊ, सुनील भाऊ, तुम्हालाही 26 तारखेचं आमंत्रण विशेषतत्वानं मी देऊन जातो. 26 तारखेला आपली उपस्थिती फार महत्त्वाची आहे, म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा याच ठिकाणी. आता ते रामदास भाऊला चांगल्या प्रकारे माहिती आहे, मी एक कीर्तन खरंच टाळणार होतो आज, कारण आज आमच्या घरी मोठा कार्यक्रम आहे, 26 जानेवारीला माझं लग्न आहे, म्हणून पण ते काय काही काही वेळा असं होऊन जातं की काय नाही होतं, म्हणून त्याच्यामुळं बरेच मंडळी आहे प्रेमाची, मला त्या प्रेमाच्या मंडळींमुळे अगदी हळदीच्या दिवशीही नवरदेव काढून द्यायच्या दिवशी मी 2 कार्यक्रम घेतले. मला लोक हे म्हणले तुम्ही महाराज आहे का कोण आहे, म्हणले अहो ज्या दिवशी लग्न आहे ज्या दिवशी नवरदेव जातो त्या दिवशी 10 वर्ष श्राद्ध करून म्हणलं आम्हाला वारकऱ्याला चालतं सगळं, म्हणून या ठिकाणी सर्व मंडळीला मी आमंत्रण देतो. आपल्याच निफाड तालुक्याजवळ भेंडाळे गाव आहे, इथं विश्वतारा लॉन्स आहे, दुपारी लग्न आहे, सर्वांनी या. झालेली कीर्तनरूपी सेवा निवृत्तीनाथांच्या चरणी, आणि जर बोलत असताना काही वेळा वाकडा शब्द घे माझ्या या ठिकाणी ते माझ्या वाणीचे दोष, जे चांगलं असेल माझ्या निवृत्तीनाथांचं सांगितल्याप्रमाणे 12:15 वाजले कीर्तनरूपी सेवा याच ठिकाणी समर्पित. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जसं आम्ही देवाचं भजन केलं तसं संतांचं करायचं. कोणत्या संतांचं? निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्त बाईनार सकया. जय हो टाळी वाजव, हा सगळ्यांनी टाळी. सोपान मुक्त बाई ज्ञान सकया, सोपान मुक्त बाई ज्ञान सकया, सोपान मुक्त बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. एकनाथ नाम देव तुकाराम.
नाम एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्त